मी हेळंबे हनुमंत बालाजी, सहाय्यक प्राध्यापक, लोकप्रशासन विभाग, र भ अट्टल, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गेवराई। आज आपण बीए तृतीय वर्ष सत्र पाचवे लोकप्रशासन विषयाचा पेपर क्रमांक 9 मानव संसाधन विकास ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट या पेपर मधील प्रकरण पहिलं मानव संसाधन विकास। या प्रकरणाअंतर्गत मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण मानव संसाधन विकासाचा अर्थ आणि उद्देश या घटकावर चर्चा केलेली आहे किंवा याचं अध्ययन केलेलं आहे असं म्हणता येईल। त्यानंतर आज आपण याच प्रकरणातील एक महत्त्वाचा घटक मानव संसाधन विकासाचं महत्त्व यावर चर्चा करणार आहोत। मानव संसाधन विकासामध्ये नागरिकांच्या अथवा जे काही मनुष्यबळ आहे आपल्याकडे उपलब्ध, म्हणजे जे क्रय शक्ती आहे किंवा काम करू शकणारे जे काही मानवी घटक आहे, तर त्यांच्या श्रमाचा अधिकाधिक सदुपयोग कसा करता येईल या दृष्टिकोनातून किंवा त्यांचा सदुपयोग घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करणं असेल, ज्ञान विकसित करणं, त्याचबरोबर त्यांच्या क्षमता विकसित करणं, तर या सर्व घटकाला महत्त्व दिलं जातं। आणि हे करत असताना शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, त्याचबरोबर विविध कार्यशाळांचं आयोजन, मार्गदर्शन करणं असेल, या माध्यमातून मानव संसाधन विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो। मानव संसाधन विकास म्हणजे लोकांना किंवा नागरिकांना कौशल्य मिळवण्यात मदत करण्याची एक प्रक्रिया आहे। मग ही प्रक्रिया कशी आहे, तर ती शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंगी किंवा जे काही उपलब्ध मनुष्यबळ आहे तर त्याच्या अंगी कौशल्य विकसित केली जातात किंवा त्याच्या अंगी असणारे जे काही सुप्त गुण आहेत किंवा जे काही दैवी गुण आहेत तर त्यांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण व प्रशिक्षणाची मदत होते किंवा शिक्षण व प्रशिक्षण या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या व्यक्तीमध्ये ती कौशल्य मिळण्यास अथवा विकसित होण्यास मदत होते असं म्हणता येत। आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून मानव संसाधन विकासची जी काही प्रक्रिया आहे, तर या प्रक्रियेमध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सतत आणि पद्धतशीर मार्गाने मदत केली जाते। मग सतत मदत जी काही संघटना अथवा संस्थेमध्ये जे काही कर्मचारी कार्यरत आहे किंवा एखाद्या व्यवसाय संघटनेचा विभाग असेल, तर तिथं कार्यरत कर्मचाऱ्यांना जे काही कार्य पार पाडत असतात, मग ते कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या कार्याच्या अनुषंगाने जे काही नवनवीन तंत्रज्ञान विकसित होतं, मग त्याचा अवलंब करून कार्य कसे उत्कृष्ट पद्धतीने पार पाडायचे किंवा चांगल्या पद्धतीने पार पाडायची, या संदर्भात मार्गदर्शन असेल, प्रशिक्षण असेल, तर ते दिलं जातं। त्याचबरोबर कार्य करण्याची उत्कृष्ट पद्धती शोधून काढून किंवा कुठल्या पद्धतीने हे का एखादं कार्य चांगल्या पद्धतीने करता येईल, तर या दृष्टिकोनातून संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि ती कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित करण्याचा संघटनात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो, ज्यामुळं संबंधित संघटना असेल अथवा संस्था असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, तर त्यांची उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते। कारण संघटनेतील जे काही कार्यरत कर्मचारी आहेत किंवा मनुष्यबळ आहे, तर त्यांच्या अंगी ती कौशल्य जर प्राप्त झाली तर ते कार्य अधिक प्रभावीपणे व तत्परतेने पार पाडतील। म्हणून संघटनात्मक दृष्टिकोनातून मानव संसाधन विकास प्रक्रिया ही पण महत्त्वपूर्ण आहे असं म्हणता येत। त्याचबरोबर मनुष्यबळ विकासाचं मुख्य उद्दिष्ट मनुष्यबळ विकासासह मानवी श्रमाचा सदुपयोग करणे हे आहे, म्हणजेच त्याच्या अंगी कौशल्य विकसित करणं। आणि केवळ कौशल्य विकसित करून चालणार नाही, तर त्या व्यक्तीच्या अंगी जी काही श्रम करण्याची क्षमता आहे किंवा जी काही त्यांनी कौशल्य प्राप्त केलेले आहे, तर त्या कौशल्यानुसार त्याला
रोजगार अथवा कामाच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रहितामध्ये किंवा राष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्याचा सहभाग उपलब्ध करून घेणं याला पण महत्त्व दिलं जातं. म्हणजेच मनुष्यबळ सर्व प्रकारच्या संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार असतील, मालक असतील, पर्यवेक्षक वर्ग असेल अथवा व्यवस्थापक वर्ग असेल, तर यांच्या विकासाशी संबंधित क्रिया आहे अथवा प्रक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर मानव संसाधन विकासामध्ये नियोजनालाही महत्त्व दिलं जात असतं आणि हे नियोजन करत असताना जो काही मनुष्यबळ विकासाचा कार्यक्रम आहे तर त्यामध्ये नियोक्त्याद्वारे कर्मचाऱ्यांची प्राप्ती असेल, म्हणजेच कार्यक्षम किंवा जे काही कौशल्यानुसार प्राप्तीनुसार किंवा त्या कार्याच्या स्वरूपानुसार लागणारे कर्मचारी असेल, म्हणजेच कुशल मनुष्यबळ उपलब्धता असेल. उपलब्ध झालेल्या मनुष्यबळाच्या अंगी ती कौशल्य किंवा ती कार्य करण्याची पद्धत विकसित करणं असेल, म्हणजे त्यांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून पण महत्त्व दिलं जातं किंवा नियोजन केलं जातं. त्याचबरोबर त्यांनी कार्य चांगल्या पद्धतीनं किंवा उत्कृष्ट पद्धतीनं करावं या दृष्टिकोनातून देखभाल आणि उपयोग या सर्व घटकाला मानव संसाधन विकास नियोजनामध्ये महत्त्व दिलं जात. तसंच मानव संसाधन विकास ही एक अशी प्रक्रिया आहे की या अंतर्गत सर्व वर्गांना अथवा काम करणाऱ्या व्यक्तीसाठी काम उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कार्यशक्तीचा अधिकाधिक उपयोग करून किंवा उपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून योजनाबद्ध कार्यवाही करण्यात येते. म्हणजेच आपल्याकडे जे काही उपलब्ध असणारे जे काही मनुष्यबळ आहे तर त्या प्रत्येक मनुष्याच्या अंगी काही ना काही कौशल्य अथवा क्षमता विकसित करून त्यांच्या अंगी असणाऱ्या कार्यशक्तीचा अथवा क्रयशक्तीचा अधिकाधिक उपयोग करून घेता येईल किंवा करून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक योजनाबद्ध कार्यवाहीला पण मानव संसाधन विकासामध्ये महत्त्व दिलं जातं. आणि आधुनिक काळाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात कार्याचं विशेषीकरण झालेलं आहे आणि या विशेषीकरणामुळे विशिष्ट कौशल्य अथवा ज्ञान किंवा तांत्रिक कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात प्रत्येक व्यवसाय असेल, संघटना असेल अथवा संस्था असेल या प्रत्येक घटकांना आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मनुष्यबळ विकासाला प्रत्येक संघटना असेल, संस्था असेल किंवा संबंधित देशातील शासन व्यवस्था असेल तर ती महत्त्व देत आहे. कारण या उपलब्ध मनुष्यबळाचा विकास घडून आणला तरच त्यांना रोजगाराच्या अथवा व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा पण विकास होईल आणि राष्ट्राच्या प्रगतीस पण मदत अथवा हातभार लागेल. तसंच आधुनिक काळामध्ये किंवा सध्याच्या युगामध्ये प्रत्येक श्रमिक अथवा कर्मचारी आपल्या हिताप्रती जागृत झालेला आहे. त्यामुळं आणि ज्या काही मानवी समस्यांची वृद्धी झालेली आहे किंवा कर्मचारी प्रशासनाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्याचं निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून हा मानव संसाधन विकास पण महत्त्वाचा आहे. स्पर्धेच्या युगात मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून कमीत कमी प्रयत्नात अधिक लाभ प्राप्त करण्यासाठी मानव संसाधन विकास हा महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच आजचं जे काही आधुनिक तंत्रज्ञान तसेच स्पर्धात्मक युग आहे तर या युगामध्ये कमीत कमी मनुष्यबळ असेल अथवा कमीत कमी खर्च असेल आणि कमी प्रयत्न याच्या माध्यमातून ती कार्य पार पाडण्याला महत्त्व दिलं जातं, ज्यामुळं खर्च कमी होईल आणि जे काही कार्य आहे उत्पादन असेल किंवा सेवा प्रदान करणं असेल तर चांगल्या पद्धतीनं तत्परतेनं कशा प्रदान करता येईल याला महत्त्व दिलं जातं आणि त्याचा फायदा हा संबंधित संघटना असेल, व्यवसाय असेल अथवा प्रशासन यांना होतो. म्हणून आधुनिक काळात किंवा आजच्या जे काही स्पर्धेचं युग आहे तर या युगामध्ये मानव संसाधन विकास प्रक्रिया ही महत्त्वपूर्ण आहे असं आपण मानू शकतो. कारण आज जे काही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे तर या क्रांतीच्या माध्यमातून
किंवा हे जे काही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान आहे किंवा इंटरनेट असेल किंवा जी काही ई गव्हर्नन्स संकल्पना सर्वत्र राबवली जात आहे, मग या ई गव्हर्नन्सचा उपयोग करायचा म्हटलं तर आपल्याला इंटरनेट असेल, संगणक असेल किंवा त्याचे जे काही सॉफ्टवेअर असतील, ॲप्लिकेशन असतील व त्यावर चालणारे प्रोग्राम, तर या संदर्भात पूर्ण माहिती असेल तर आपण इथं एका ठिकाणावर बसून ईमेलच्या द्वारे अनेक माहिती आपल्या वरिष्ठांना किंवा आपले जे काही मुख्य कार्यालय असेल तर अशा ठिकाणी पाठवू शकतो. म्हणजेच ती कौशल्य त्या व्यक्तीच्या अंगी विकसित झाली किंवा ते ज्ञान जे काही आहे तर ते त्याला प्राप्त झालं म्हणून हे शक्य झालेलं आहे. म्हणजेच मानव संसाधन किंवा मनुष्यबळाचा विकास घडून आल्यामुळे ही प्रक्रिया सहज किंवा सुलभ होत आहे. म्हणजेच ई प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही आपणास सेवा सुविधा प्राप्त होत आहेत किंवा प्राप्त करून दिल्या जातात, तर ते ई प्रशासनाची हाताळणी कशी करायची किंवा त्याचा उपयोग कसा करायचा, त्याचबरोबर विविध ज्या काही सेवा आहेत त्या प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून कोणते कागदपत्र कसे या पद्धतीने अपलोड करायचे, म्हणजे या सर्व घटकाचं जे काही ज्ञान आहे किंवा कौशल्य आहे तर त्या व्यक्ती किंवा तो मनुष्य तो प्राप्त करून तो त्या माध्यमातून किंवा ई प्रशासनाच्या माध्यमातून त्या सेवा असतील सुविधा या प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजेच कमी वेळात आणि कमी खर्चात त्या सेवा त्यास प्राप्त होण्यास मदत होत असते. अगदी त्याचप्रमाणे या मनुष्यबळ विकासाच्या माध्यमातून संबंधित कर्मचारी किंवा मनुष्य मानवी घटकाचे जे काही कौशल्य किंवा मानवाचे कौशल्य विकास होत असतो आणि त्यामुळे संबंधित संघटना, व्यवसाय अथवा प्रशासनाला कुशल असं मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होते. म्हणून मानव संसाधन विकास जो काही आहे तर तो महत्त्वपूर्ण आहे असं आपण म्हणतो शकतो किंवा आपणास म्हणता येतं. त्याचबरोबर मानव संसाधन विकास प्रक्रियेचा प्रयोग सूक्ष्म आणि व्यापक दोन्ही स्तरावर केला जातो. म्हणजेच व्यापक दृष्टिकोनातून पूर्ण देशामध्ये जे काही मानव संसाधन विकासाची शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल तर याला महत्व दिलं जात असतं. आणि त्याचबरोबर केवळ शिक्षण प्रशिक्षण नाही तर आरोग्यविषयक सुविधा असतील, पोषण आहारविषयक, म्हणजे या सर्व ज्या काही मूलभूत सुविधा आहेत तर त्या पुरवून त्या व्यक्तीचा किंवा त्या नागरिकाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि सूक्ष्म स्तरीय नियोजन करून पण संबंधित जे काही कौशल्य असेल, ज्ञान असेल तर ते त्या व्यक्तीमध्ये अथवा त्या मनुष्यबळामध्ये विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होत असतो. आणि याचा फायदा संघटनेत जे काही कार्यरत कर्मचारी व व्यवस्थापन घटक आहे तर त्यांना होत असतो. म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांच्या अंगी ती कौशल्य विकसित होतात आणि व्यवस्थापनांना फायदा किंवा कुशल कर्मचारी त्यांना उपलब्ध होत असतात. त्यामुळे जे काही संघटना आहे किंवा व्यवसाय आहे किंवा प्रशासकीय क्षेत्र असेल तर त्यांच्या कार्याची उत्पादनाची गुणवत्ता वाढते, त्याचबरोबर त्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होते. म्हणजेच व्यवसाय असेल किंवा एखादा उद्योग असेल तर त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि राष्ट्राच्या संपूर्ण लोकसंख्येचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून ही जी काही मानव संसाधन विकासाची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो किंवा आपणास म्हणता येतं. त्याचबरोबर मानव संसाधन विकासच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये सध्याच्या आणि भविष्यातील भूमिकेशी संबंधित जी काही विविध कार्य त्यांना पार पाडावी लागत असतात तर संबंधित ज्या काही क्षमता आहेत तर त्या विकसित करणं व आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनातून मनुष्यबळ विकासाच्या माध्यमातून मदत होत असते. म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येते की कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक क्षमता विकसित करून किंवा विकसित करणे व आत्मसात करण्याच्या दृष्टीनं हे मानव संसाधन विकास महत्वाचा आहे. तसंच वैयक्तिक सामान्य क्षमता सुधारणा करणे आणि त्याचबरोबर त्याचा स्वतःचा विकास व संस्थात्मक विकासाच्या उद्देशाने अवलंब करणे किंवा उपयोग करणे या दृष्टिकोनातूनही मनुष्यबळ विकासाचं महत्त्व आहे किंवा मानव संसाधन विकास महत्वाचा आहे. तसंच
मनुष्यबळातील उपलब्ध संभाव्यता शोधून काढणे म्हणजे एखादा व्यक्तीच्या अंगी कुठल्या क्षमता आहेत किंवा स्वतःमध्ये कुठल्या क्षमता आहेत किंवा आपण ते कार्य पार पाडू शकतो का किंवा ते आपल्याला संभाव्य आहे का हे शोधून काढून त्याचा उपयोग करणे यालाही मनुष्यबळ विकासाच्या माध्यमातून महत्त्व दिलं जात असतं. त्याचबरोबर संघटनात्मक सांस्कृतिक पर्यवेक्षकाच्या दृष्टिकोनातूनही मानव संसाधन विकास प्रक्रिया जी काही आहे तर ती महत्त्वपूर्ण आहे. मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून विविध विभागातील सहयोग सुधारण्यावर महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर कर्मचारी कल्याण असेल, कर्मचाऱ्यांना प्रेरणा किंवा अभिप्रेरणा देणं, त्याचबरोबर त्यांचे जे काही कार्य आहे तर ते उत्कृष्ट कार्यासाठी प्रशंसा करणं, त्यांना पुरस्कार देणं किंवा त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना बक्षीस देणं, तर या दृष्टिकोनातून पण आपण मनुष्यबळ विकासाला महत्त्व देत असतो किंवा त्या दृष्टिकोनातून पण प्रयत्न हे मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून होत असतात. म्हणजेच कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करणं किंवा कर्मचारी कल्याणाला महत्त्व हे या मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून दिलं जात असतं. तसंच मानव संसाधन विकासाची व्याख्या म्हणून एखाद्या संघटनेच्या कार्यशक्तीचे एकूण ज्ञान, कौशल्य, सृजनशील क्षमता, कौशल्य आणि योग्यता, तसेच त्यांच्यातील व्यक्तीचे मूल्य आणि दृष्टिकोन विकसित करणं यालाही मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून महत्त्व दिलं जातं. म्हणजेच थोडक्यात व्यक्तीचं ज्ञान, कौशल्य, त्याची सृजनशील क्षमता किंवा सृजनक्षमता, योग्यता, त्याचबरोबर त्यांची मूल्य आणि दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून मानव संसाधन विकास प्रक्रिया अथवा मानव संसाधन विकास हा महत्त्वपूर्ण आहे असं म्हणता येत. याशिवाय मानव संसाधन विकासाचं महत्वाच्या महत्त्व मानव संसाधन विकास आणि संघटनात्मक पुनर्रचना म्हणजेच जे काही नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे तर त्याच्या माध्यमातून आपली जी काही संघटना आहे किंवा जे काही कार्यालय आहे तर त्या उपलब्ध मनुष्यबळाच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या अंगी असणारे कौशल्य क्षमता याच्या अनुषंगाने संघटनात्मक पुनर्रचना करण्याच्या दृष्टिकोनातूनही मानव संसाधन विकास हा महत्त्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच जी काही संघटनात्मक पुनर्रचना आहे किंवा जी काही कार्यालयीन रचना आहे तर त्यामध्ये काही परिवर्तन घडवून आणणं आणि त्याच्या माध्यमातून ती जी काही उद्दिष्ट आहेत आपल्या संघटनेची किंवा जी काही मनुष्यबळाचा विकास घडवून आणायचा आहे तर तो घडवून आणण्याला महत्त्व दिले आहे. जागतिक स्पर्धा आज जागतिक स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर आपल्याला जे काही नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे किंवा जे काही आज सर्वत्र उत्कृष्ट व्यवस्थापनाला जे काही महत्त्व दिलं जात आहे जगामध्ये, तर मग ते तंत्रज्ञान किंवा ते जी काही कौशल्य आहे किंवा जी काही व्यवस्थापनची तत्व आहेत किंवा व्यवस्थापकीय कौशल्य आहेत तर ती आपल्या कर्मचाऱ्यामध्ये विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या मानव संसाधन विकासाचं महत्त्व आहे किंवा या मानव संसाधन विकासामध्ये याला महत्त्व दिलं जातं. म्हणून मानव संसाधन विकास व जागतिक स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनही या मनुष्यबळ विकासाचं महत्त्व सांगता येतं. त्याचबरोबर कर्मचारी सक्षमीकरण मनुष्यबळ विकास किंवा मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये विविध प्रकारची कौशल्य विकसित केले जातात, त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते, त्याचबरोबर त्याच्या सृजनशील क्षमतेचा विकास घडून येत असतो, त्याच्या योग्यतेमध्ये परिवर्तन घडून येत असतं, त्याचबरोबर कर्मचारी कल्याणालाही महत्त्व दिलं जात असतं आणि या सगळ्यांच्या परिणामी कर्मचाऱ्यांचं जे काही सक्षमीकरण आहे तर ते होण्यास मदत होते. म्हणजे त्याच्या अंगी जे काही कौशल्य वृद्धी असेल, ज्ञानामध्ये वृद्धी असेल, कारण या सर्वाचा फायदा किंवा या सर्व घटकाच्या माध्यमातून तो कार्य जे काही त्याच्यावर सोपवलेली कार्य आहेत तर तो अधिक प्रभावीपणे पार पाडतो. म्हणजेच तो समाधानी पण राहतो, त्याचबरोबर त्याचं जे काही योगदान आहे कार्याच्या दृष्टिकोनातून तर ते चांगल्या पद्धतीनं प्राप्त होत असतं आणि एकंदरीत म्हणजेच
कर्मचारी कल्याण घडून येतं, त्याचबरोबर त्याची कौशल्य विकास याच्या माध्यमातून, त्याचं सक्षमीकरणालाही या मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून महत्त्व दिलं जातं, आणि त्याचबरोबर कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडवण्यालाही या मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून महत्त्व दिलं जात असतं। म्हणून मानव संसाधन विकास महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे। त्याचबरोबर मानव संसाधन विकास आणि कार्य समाधान यालाही महत्त्व दिलं जात असतं, कारण मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यामध्ये किंवा मनुष्यबळ च्या अंगी जी काही ज्ञान व कौशल्य विकास विकसित केली जातात त्याचा फायदा त्यांना ती कार्य करण्यासाठी होत असतो, आणि त्या कौशल्य त्या ज्ञानाचा त्या सृजनशील क्षमतेचा किंवा सृजनशीलतेचा जर कार्य करण्याच्या अनुषंगानं उपयोग केला तर ते कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं किंवा यशस्वी पद्धतीनं पार पडेल, आणि त्या परिणामी किंवा त्यामुळं त्यांना त्या कार्याचं समाधान मिळेल। म्हणून मानव संसाधन विकास आणि कार्य समाधानाच्या दृष्टिकोनातून आपला महत्व सांगतायत। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये रचनात्मक योग्यता आणि क्षमता विकसित करणे या दृष्टिकोनातूनही मानव संसाधन विकासाचं महत्व असल्याचं दिसून येतं। तसंच संघटनात्मक क्षमता वृद्धी व उद्देश प्राप्ती, मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून मनुष्यबळ अथवा कर्मचाऱ्यामध्ये कौशल्य क्षमता ज्ञान वृद्धी होत असते, आणि त्या कर्मचाऱ्यांच्या अंगी ज्ञान कौशल्य व क्षमता वृद्धी झाल्यामुळे साहजिकच त्या संघटनेच्या क्षमतेमध्ये किंवा संघटनेची जी काही कार्यक्षमता आहे तर त्यामध्ये वृद्धी होते, परिवर्तन घडून येतं सकारात्मक, आणि त्याचा फायदा त्या संघटनेची उद्देश प्राप्ती किंवा जी काही उद्दिष्ट आहेत किंवा जे काही उद्देश समोर ठेवून ते संघटना स्थापन झालेली आहे तर ते उद्देश साध्य करण्याला मदत होते, अथवा उद्देश प्राप्तीच्या दृष्टिकोनातून हे मानव संसाधन विकास महत्त्वाचा आहे। तसंच कुशल मनुष्यबळाची उपलब्धता किंवा उपलब्धी या दृष्टिकोनातूनही मानव संसाधन विकासाचं महत्त्व सांगता येतं, कारण या मानव संसाधन विकास प्रक्रियेच्या माध्यमातून मानवी घटकामध्ये किंवा जे काही मनुष्यबळ आहे तर त्यांच्या अंगी कौशल्य विकसित केले जातात, ज्ञान वृद्धी होत असते, त्याचबरोबर त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना चालना प्राप्त होत असते, म्हणजे त्यांचे जे काही क्षमता आहेत त्या विकसित होत असतात, आणि त्यांच्या अंगी जी ही कौशल्य क्षमता व सुप्त गुण विकसित होण्यामुळे प्रत्येक क्षेत्राला, मग खाजगी क्षेत्र असेल अथवा सार्वजनिक क्षेत्र असेल किंवा एखादा व्यवसाय असेल प्रशासन असेल, तर या सर्व घटकांना कुशल असं म्हणजे पाहिजे त्यांच्या कार्याचं स्वरूप आणि पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळाची उपलब्धता होण्यास मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून मदत होते। म्हणून मानव संसाधन विकास एक महत्त्वपूर्ण आहे असं म्हणता येतं, आणि या सर्वांचा महत्व सर्वांचा फायदा हा राष्ट्रविकासाच्या दृष्टिकोनातून होतो, म्हणजेच खाजगी क्षेत्र असेल अथवा सार्वजनिक क्षेत्र असेल तर या दोन्ही घटकामध्ये मानव संसाधन विकासाला किंवा एकंदरीत देशातील मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून त्या मनुष्यबळाच्या क्रयशक्तीचा सकारात्मक सदुपयोग घडून आणला जातो, म्हणजेच त्यांना कोणतं ना कोणतं काम अथवा रोजगार असेल व्यवसायाच्या संधी ह्या उपलब्ध होतात, आणि त्यांच्या माध्यमातून ते स्वतःची आपल्या कुटुंबाची समाजाची प्रगती घडवून आणण्यास हातभार लावतात, आणि परिणामी काही ना काही प्रमाणात त्यांचा राष्ट्रविकासाच्या दृष्टिकोनातून योगदान जे काही आहे तर ते साध्य होत असते किंवा ते योगदान देत असतात। त्यामुळं आपण असं म्हणू शकतो किंवा राष्ट्रविकासाच्या दृष्टिकोनातून ही मानव संसाधन विकास महत्त्वाचा आहे, कारण आपल्या देशातील जर मनुष्यबळ विकासाचं प्रमाण जर कमी राहिलं किंवा मानव संसाधन विकासाचा दर जर कमी राहिला तर मोठ्या प्रमाणात आपल्याला कुशल जे काही मनुष्यबळ उपलब्ध पाहिजे किंवा जे काही कौशल्यपूर्ण जे काही मानवी घटक आवश्यक असणार आहे किंवा कर्मचारी वर्ग आवश्यक असणार आहे तर तो उपलब्ध होणार नाहीत, आणि परिणामी कुठल्याही स्वरूपाची कार्य जी काही आहेत प्रभावीपणे तर ती पार पाडली जाणार नाहीत। म्हणून या मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून
कौशल्य विकास म्हणजे जे काही मानवी घटक आहे आपल्याकडे उपलब्ध असणारा, तर त्यांच्या अंगी कौशल्य विकास घडवून आणून त्यांच्या क्रयशक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याला महत्व दिलं जातं आणि याच्या माध्यमातून त्यांचं राष्ट्रहित अथवा राष्ट्रविकासाच्या दृष्टिकोनातून योगदान कसं प्राप्त होईल याला पण महत्व या मानव संसाधन विकासाच्या माध्यमातून दिलं जात असतं. कारण प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जे काही कौशल्य किंवा ज्ञान किंवा त्यांचे जे काही सुप्त गुण आहेत विकसित झालेले, तर त्यानुसार त्यांना रोजगाराच्या व्यवसायाच्या संधी प्राप्त होत असतात आणि त्याचा फायदा हा राष्ट्रविकासाच्या दृष्टिकोनातून म्हणजे ते जे काही कार्य करतात तर त्याचा फायदा हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राष्ट्रविकासाला होत असतो. त्याचबरोबर जे काही मानव संसाधन विकासाचं महत्वामध्ये आपल्याला अजून एक घटक सांगता येतो किंवा मानव संसाधन विकासाचं महत्व हे सामूहिक स्तरावर पण सांगता येतं आणि वैयक्तिक स्तरावर पण सांगता येईल. मग सामूहिक स्तरावर जे काही मानव संसाधन विकासाचं महत्व आहे, तर सामूहिक स्तरावर मानव संसाधन विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपलं शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असतं, किंवा मग समाज कल्याण असेल, कुटुंब कल्याण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, पाणी पुरवठा असेल, अशा विविध परिवहन असेल, सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही शासनाचे प्रयत्न असतील, योजना असतील, तर त्या आपणास सामूहिक स्तरावर मानव संसाधन विकास घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत, किंवा सामूहिक स्तरावर मानव संसाधन विकासाच्या दृष्टिकोनातून हे महत्वपूर्ण आहे असं म्हणता येतं. आणि वैयक्तिक स्तरावर मग वैयक्तिक जे काही शिक्षण असेल, कौशल्य असतील, तर त्याचा विकास घडून आणला जातो आणि याचा फायदा हा मानव संसाधन विकासाच्या दृष्टिकोनातून होतो. म्हणजेच संघटनात्मक दृष्टिकोनातून जर आपल्या देशातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, परिवहन आणि पुरवठा या जर प्राप्त झाले तर ते एक सदृढ सक्षम नागरिक तयार होतील आणि त्यांना मग शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या अंगी कौशल्य विकसित होऊन एक चांगली क्रयशक्ती आपल्या देशामध्ये निर्माण होईल. म्हणून सामूहिक दृष्टिकोनातूनही मानव संसाधन विकास किंवा सार्वजनिक दृष्टिकोनातूनही मानव संसाधन विकास महत्वपूर्ण आहे असं म्हणता येतं. थोडक्यात आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही राष्ट्रांना आपला कर्मचारी विकासाशिवाय आपला विकास व अस्तित्व टिकवून ठेवता येणार नाही, किंवा ते राष्ट्र आपलं जे काही अस्तित्व आहे व विकास प्रक्रिया जी काही आहे शाश्वत विकासाची, तर ती मानव संसाधन अथवा कर्मचारी विकासाशिवाय टिकवून ठेवू शकत नाहीत. म्हणून मानव संसाधन विकास महत्वपूर्ण आहे असं आपणास म्हणता येतं.